आपण या पाठात ओपॅम्प मध्ये तिसरा ऍप्लिकेशन ओपॅम्प इन्व्हर्टिंग ॲडर हे पाहणार आहोत. इन्व्हर्टिंग ॲडर ची रचना ओपॅम्प इन्व्हर्टर सारखीच आहे, फक्त या ठिकाणी जे इनपुट दिलेले आहेत हे या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे 3 वेगवेगळे इनपुट आहेत. याची बेरीज आपल्याला आउटपुटला घ्यायची आहे. आता नावात काय, इन्व्हर्टिंग ॲडर. इन्व्हर्ट म्हणजेच काय, इनपुटला जे फेज आहे त्याच्या 180 अंशामध्ये आपल्याला आउटपुट मिळणार आहे. 180 अंशाच्या फेज डिफरन्समध्ये आउटपुट मिळणार आहे, किंवा पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह मिळणार आहे. प्लस ॲडर म्हणजे काय, तर इनपुटला जेवढे सिग्नल दिलेले आहेत त्याची बेरीज होऊन मिळणार आहे. तर अशा या इन्व्हर्टिंग ॲडरची रचना आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. यामध्ये फीडबॅक रेझिस्टन्स RF आहे, 3 रोध या ठिकाणी याला R1 R2 R3 म्हणा, किंवा तिन्ही समान किमतीचे आहेत म्हणून आपण एकच लिहिलेलं आहे R. तर यात सर्व रोधाची किंमत या ठिकाणी सारखी जर घेतली तर आपल्याला आउटपुटला इनपुटची बेरीज होऊन मिळते, म्हणून या सर्किटला आपण इन्व्हर्टिंग ॲडर असं म्हटलेलं आहे. तर या इन्व्हर्टिंग ॲडरचं आउटपुट बेरीज होऊन मिळते हे सिद्ध करण्यासाठी आपण या ठिकाणी आता काही समीकरणं लिहिणार आहोत. आता आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये, पहिल्या उपयोगामध्ये आपण हा पॉइंट ज्याचं नाव आपण S लिहिलेलं आहे, हा काय आहे, हा आहे S, व्हर्च्युअल ग्राउंड आहे. म्हणजेच काय, तर या पॉइंटचं व्होल्टेज हे 0 असतं. का 0 असतं, तर आपण या दोन्ही इनपुटचा डिफरन्स हा 0 असतो. आता VB जर हा 0 आहे तर VA काय असला पाहिजे, तर आणि तरच डिफरन्स 0 येणार आहे. म्हणून आपण VA सुद्धा काय, 0 समजतो, ॲज्युम करतो. म्हणून त्याला आभासी ग्राउंड असं म्हटलेलं आहे, व्हर्च्युअल ग्राउंड असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात जरी ग्राउंड नसलं तरी ते ग्राउंड असल्यासारखं आहे, म्हणजेच त्या पॉईंटची व्होल्टेज पातळी ही 0 आहे. तर अशा या इन्व्हर्टिंग ॲडरमध्ये 3 इनपुटमधून वाहणारा प्रवाह I1, I2 आणि I3 आहे. फीडबॅक रेझिस्टन्स RF मधून वाहणारा प्रवाह हा IF आहे असं आपण गृहित धरलं, किंवा या ठिकाणी हा IF आहे, हा I1 आहे, हा I2 आहे आणि हा I3 आहे. तर आता आपण प्रत्येक रोधातून वाहणारा प्रवाह जर काढला तर I1 बरोबर काय येणार आहे, हे V1 आहे इनपुट व्होल्टेज V/R, हे V1 आणि हा रेझिस्टन्स I1 बरोबर, आणि मायनस काय येणार आहे, VA येणार आहे, म्हणजेच 0. V1 मायनस VA/R येणार आहे, परंतु प्रत्यक्षात VA 0 असतो, त्यामुळे आपण तो या ठिकाणी कन्सिडर केलेला नाही आहे. त्याच्यानंतर I2 बरोबर काय येणार आहे, V2/ संबंधित रोध. या ठिकाणी हे V2 आहे, याच्यातून वाहणारा प्रवाह I2 आहे आणि हा रेझिस्टन्स R हे I2 आहे. I3 काय येणार आहे, I3 बरोबर V3/R. या ठिकाणी हे V3 आहे, हा रेझिस्टन्स आहे, याच्यातून वाहणारा प्रवाह I3 या व्होल्टेजवर आणि या रेझिस्टन्सवर, कारण हा इकडच्या पॉईंटचं व्होल्टेज तर काय, 0 आहे, त्यामुळे आपण ते या ठिकाणी लिहिलेलं नाही आहे. आता IF बरोबर काय येणार आहे, IF बरोबर बघा, IF ला दोन व्होल्टेजेस आहेत, एक हे व्होल्टेज 0 आणि हे व्होल्टेज V आउटपुट आणि हा RF, यातून वाहणारा प्रवाह IF आहे. 0 मायनस V आउट म्हणजेच आपण काय लिहितो, मायनस V0/RF. फीडबॅक रेझिस्टन्सची जी काही किंमत असेल ती आली. आता या ठिकाणी हे ओपॅम्प हा आयडियल आहे, ओपॅम्प मधून कोणत्याही प्रकारचा प्रवाह वाहत नाही, त्यामुळे KCLच्या नियमानुसार काय येणार आहे, KCLच्या नियमानुसार I1 + I2 + I3 या तिन्ही प्रवाहाची बेरीज या S पॉइंटला झालेली आहे. हा येणारा प्रवाह झाला आणि हा बरोबर काय असतो, जाणारा प्रवाह, हा जाणारा प्रवाह काय, IF.
म्हणजेच एस पॉइंट मधून जाणारा प्रवाह काय आय एफ आय, या तिघांची बेरीज ही जाणाऱ्या प्रवाहासारखी असते. आता या आपण रोधाच्या किमती, या प्रवाहाच्या किमती आय वन आय टू आणि आय थ्री या आणि आय एफ याच्या किमतीवरती लिहिलेल्या आहेत. या जर या समीकरणामध्ये टाकल्या, आय वनच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, व्ही वन अपॉन आर, आय टूच्या ठिकाणी व्ही टू अपॉन आर, आय थ्रीच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, व्ही थ्री अपॉन आर, आणि आय एफच्या ठिकाणी मायनस व्ही झिरो अपॉन आर एफ. आता हे समीकरण आपण असं लिहू शकतो, व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री भागिले आर, कारण एकच किंमत आहे, दॅट इज इक्वल टू मायनस व्ही झिरो अपॉन आर एफ. आता हे आर जर आपण इकडं घेतलं, व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री इज इक्वल टू इकडचं आर मायनस व्ही झिरो आर अपॉन आर एफ. आता या ठिकाणी व्ही वन व्ही टू व्ही थ्री इज इक्वल टू व्ही झिरो आर अपॉन आर एफ हे किंमत मिळालेली आहे. याला जर आपण डाव्या बाजूला घेतलं, तर आता या ठिकाणी हे समीकरण आपण जर परत सरळ करण्याचा प्रयत्न केला किंवा सरळ केलं, मायनस व्ही झिरो आर अपॉन आर एफ इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. चला मी एका कंसात टाकतो. जर इफ आर इज इक्वल टू आर एफ तर काय होणार आहे, हे दोन्ही कॅन्सल होऊन जाणार आहेत जर सारख्या किमतीचे असतील तर. आणि आपल्याला व्ही झिरो काय मिळणार आहे, व्ही झिरो इज इक्वल टू मायनस व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री. हे समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि हे समीकरण काय असणार आहे, व्ही झिरो बरोबर मायनस व्ही वन, मायनस हे साईन काय इंडिकेट करताय, तर इनव्हर्ट सेन्स इन्व्हर्ट करताय, म्हणजे इनपुटच्या विरुद्ध फेजमध्ये आउटपुट मिळणार आहे, म्हणून मायनस या ठिकाणी दाखवलंय. आणि व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री ह्या तीन इनपुट आहेत, ह्या तिघांची बेरीज होऊन आपल्याला आउटपुटला मिळते. अशा रीतीने आपल्याला ओपॅम्प इन्व्हर्टिंग ॲडरच्या साह्यानं आपण एकापेक्षा अनेक इनपुटची बेरीज करून आउटपुट मिळवू शकतो. त्याचा गेन एक ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर रेझिस्टन्सचे जेवढे रेझिस्टन्स या सर्किटमध्ये आहेत त्या सर्वांच्या सारख्या किमती ठेवाव्या लागतात, तेरा नंतरच आपल्याला आउटपुटला फक्त बेरीज होऊन सिग्नल मिळणार आहेत. तर अशा रीतीनं हे ओपॅम्प इन्व्हर्टिंग ॲडर